मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झालेला कोरोनाचा उद्रेक काही केल्या शांत होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय दररोज रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालया शेजारी सुरू असलेल्या डी सी एस सी सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे आज मी तिला त्रेपन्न ते पंचावन्न रुग्ण उपचार घेत आहेत मात्र या ठिकाणी रेमडिसिवीर इंजेक्शनच उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांना खासगी मेडिकलमधून इंजेक्शन्स आणावी लागतात या टप्प्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना या इंजेक्शनची नितांत गरज असते एका रुग्णासाठी कमीत कमी पाच इंजेक्शन द्यावे लागतात डीसीएसई सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या या रुग्णांना सध्या इंजेक्शनसाठी पैसे मोजावे लागतात आरोग्य विभागाकडून हे इंजेक्शन मागणी करूनही मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव पेशंटच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन आणण्यास सांगावं लागतंय असं एका डॉक्टरनं खासगीत बोलताना सांगितलंय सन दोन हजार वीस मध्ये या डीसीएसई सेंटरद्वारे हजारो रुग्ण बरे होऊन घरी परतले एवढंच नाही तर नगर जिल्ह्यामध्ये या सेंटरचं काम वाखाणण्याजोगं झालं होतं मात्र यावेळी आरोग्य विभाग फक्त प्रोसिजर म्हणून उपचार करतात की काय असा प्रश्न निर्माण झालाय लोकवर्गणीतून अनेक वैद्यकीय उपकरणं सुविधा या केंद्राला मिळाल्या त्यामध्ये प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे तहसीलदार अमोल निकम वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कचेरिया डॉक्टर भवर यांचा चांगला सहभाग राहिला मात्र यामध्ये आता आरोग्य विभागच कमी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आरोग्य विभाग फक्त जाहिरातबाजीमध्येच आघाडीवर दिसतोय कोरोना सेंटरमध्ये रेमडिसिव्हर हे इंजेक्शन मिळत नसल्यामुळं काही रुग्णांना इच्छा नसतानाही खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागते ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तो ती सुविधा घेऊ शकतो मात्र ज्याची ऐपत नाही तो उपचारासाठी पैसे आणणार कुठून स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मागणी करूनही हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यानं आरोग्य विभागाकडे कुणाचं लक्ष आहे की नाही असंच म्हणावं लागेल वरिष्ठ अधिकारी सांगतात रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर कमी करा असं डॉक्टर खासगीत बोलताना सांगत आहेत त्यामुळे मागणी करूनही औषधं उपलब्ध होत नसल्यामुळे वैद्यकीय अधिकारी देखील आहे त्या परिस्थितीमध्ये डीसीएससी सेंटर चालवत आहेत नगर जिल्ह्यामध्ये नावारुपाला आलेल्या या डीसीएससी सेंटरला तरी किमान आवश्यक तेवढा औषध आवश पुरवठा करा अशी मागणी आता रुग्णांकडून केली जातीय या सेंटरमुळे हजारो रुग्णांचे लाखो रुपये वाचले आहेत मात्र आज औषधं आणि इंजेक्शन्स उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनी दात कुणाकडे मागायची असाही प्रश्न निर्माण होतोय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर